मित्रांनो, सार्थक तंत्रे माझे नाव आणि मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठी टेक यूट्यूब चॅनल सार्थक तंत्रवरती। तर मित्रांनो, मी आज तुम्हाला चार अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही कधी गुगल वरती सर्च केल्या नाही पाहिजे। तर चला व्हिडिओला करूया सुरुवात। तर आपण व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। तर त्याने काय होईल की मी जो पण नवा व्हिडिओ पाठवेल तो तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल। तर मित्रांनो, चला सुरुवात करूया आपली पहिली गोष्ट। पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कस्टमर केअर। कोणत्याही कंपनीचा कस्टमर केअर हा तुम्ही गुगलवर सर्च नका मारू, त्या कंपनीच्या ऍप्लिकेशन वेबसाईटवर ऑफिशियली त्यांनी दिलेला असतो। याने काय होतं, तुम्ही जर गुगलवर सर्च मारलं तर तुम्हाला कोणताही फ्रॉड नंबर मिळू शकतो आणि तुमच्या खूप साऱ्या प्रायव्हसी ह्या धोक्यात येऊ शकतात। तर चला बोलूया आपण आपल्या दुसऱ्या गोष्टीकडे। तर मित्रांनो, आपली दुसरी गोष्ट अशी आहे, ती म्हणजे तुम्ही तुमचा स्वतःचा ईमेल आय डी कधी सर्च मारू नका। काय काही लोकांना वाटतं की आपण आपला ईमेल आपलाच ईमेल आय डी गुगलवरती सर्च मारून लावा। तर मित्रांनो, पण हे चांगले नाही आहे, हे धोक्याचं आहे। जसं की तुमचा ईमेल आय डी एका तुमच्या बँक अकाउंटला लिंक असेल तर ते तुमची सर्व प्रायव्हसी हॅकर्सकडे जाऊ शकते, असं खूप तुमचा लीक होऊ शकतं। तर चला आपल्या तिसऱ्या गोष्टीकडे वळूया। तर तिसरी गोष्ट म्हणजे औषधे। तर मित्रांनो, औषध विषयी तुम्ही सर्च कधी गुगलवरती करू नका। आता काय झालंय की गुगलमुळे लोकांना वाटतं की आपण घरच्या घरी डॉक्टर बनू, पण तुम्हाला एकदम ऑथेंटिक अशी माहिती मिळेल हे काही खरे नाही। काही असे काही औषधांची अशी माहिती भेटू शकते की त्यामुळे तुमच्या तब्येत अजून बिघड होऊ शकते। त्यासाठी तुम्ही मेडिकलकडे जा, तिथून मेडिसिन घ्या, डॉक्टरकडे जाऊन तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्यायला हवे। तर चला आपली चौथी गोष्ट। चौथी गोष्ट ही खूप महत्त्वाची आहे मित्रांनो, या गोष्टीमुळे तुम्ही जेलमध्येही जाऊ शकता। तर मित्रांनो, आपले आपल्या इंडियाचे पोलीस खातं हे एक सायबर सेल नावाचं एक खातं असतं त्याच्यात। तर ते सर्वांचे आय पी ॲड्रेस म्हणजे एरियाद्वारे असतं, ते एरियात कुठे काय सर्च केलं जातं हे ते सर्व त्यांच्या डोमध्ये येते। जर याच्यातच तुम्ही जर असं बॉम्ब बनवण्याविषयी सर्च मारलं, हो मित्रांनो खूप लोक मारतात बॉम्ब बनवण्याविषयी सर्च मारतात, तर त्यामुळे त्यांना त्यांच्याकडे ती टेररिस्ट म्हणून माहिती जाते की इथे टेररिस्ट ऍक्टिव्हिटी होत आहे किंवा बॉम्ब बनवण्याची पद्धती सर्च केली गेली आहे, यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता। काही लोक म्हणजे लिटरली मजेत नाही काय ना, पण मारतात अशा गोष्टी सर्च। मित्रांनो, अशा गोष्टी सर्च नका मारत, खूप धोक्यात आहे। खूप इंटरनेट एक असं अंतर एक अशी गोष्ट आहे, तुम्ही जर वापरलं तर खूप चांगलं आहे आणि जर वापर दुसऱ्याच पद्धतीने केला तर खूप वाईट आहे। त्याच्या म्हणजे कसं, ते दोन फेस आहे त्याचे, सारखेच दोन्हीकडेही सारखं, फक्त तुमचा वापर कसा होतो यावर ते म्हणतो आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढं। जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वाजवा। मी भेटेनच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये।